आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर. नमस्कार, मी वैष्णवी कांबळी. स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. चर्चा तर होणारच. ग्रामीण भागातील महिला नेहमीच उद्योगधंद्यांमध्ये पुढे असतात, मात्र त्यांना हवे तसे मार्गदर्शन मिळत नसल्याने त्यांचे उद्योगधंदे नेहमीच संकटात येत असतात. त्यासाठी ठाण्यातील बीके फाउंडेशनने पुढाकार घेत महिलांसाठी मोफत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे. ग्रामीण भागातील उद्योगांना राज्यात आणि परदेशात देखील मोठी मागणी आहे. ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बालाजी पाटील यांनी डोंबिवली ग्रामीण भागात महिलांचे बचत गट एकत्र करून डोंबिवलीमधील पिंपळेश्वर महादेव मंदिराच्या आवारात ह्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमामध्ये महिलांना ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून बचत गटांसाठी विशेष मार्गदर्शन ठेवण्यात आले होते. महिलांना कशा पद्धतीने उद्योगांची उभारणी करायची आणि उद्योग कशा प्रकारे करायचे याचे मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमात महिलांना कुक्कुटपालन, दूध उद्योग, कोंबडी पालन, कडकनाथ कोंबडी पालन, गृहउद्योग, हस्तकला यांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि बीके फाउंडेशन आणि उद्योग गुरु यांच्या माध्यमातून आपल्या डोंबिवली पूर्वेमधील आमच्या बचत गटांच्या महिला भगिनींना उद्योगाचं मार्गदर्शन देण्यासाठी आणि कर्जाची ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्जाची माहिती देण्यासाठी हे शिबिर आयोजित करण्यात आले होतं. जवळजवळ 2 ते 2500 माता भगिनी इथं उपस्थित होत्या. इथे जवळजवळ 300 ते 350-400 बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या आणि त्यांनी चांगली उपस्थिती दाखवून आणि उद्योगगुरूचे सीओ जे इरफानभाई कोछाले आहेत त्यांनी त्यांना जवळजवळ 45 ते 50 मिनिटांचं मार्गदर्शन केलं. आपल्या बँकेचे सीओ माननीय भोईर साहेब आहेत, त्यांनीसुद्धा 15 ते 20 मिनिटाचं बँकेच्या बाबतीत माहिती सांगितली आणि मी स्वतः सांगितलं. हे करण्याचं उद्देश एकच आहे की मी बीके फाउंडेशनच्या माध्यमातून हे सर्व काम करत असतो, त्याला ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची साथ आहे. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये 1 नंबरची आणि टॉपमध्ये चालणारी बँक आहे. भारतामध्ये 2 क्रमांकाची बँक आहे. 33,500 महिलाच बचत गटांना ठाणे जिल्हा बँकेने आतापर्यंत 127 कोटी रुपये कर्ज दिलेलं आहे आणि त्या कर्जामध्ये 0 थकबाकी महिला बचत गटांची आहे. म्हणजे माझ्या माता भगिनी किती इमानदार आहेत हे याच्यावरनं दिसतो. आमच्या महिला बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी उद्योजिका व्हावा, त्यांनी स्वतःचा व्यवसाय उभा करावा आणि स्वतःच्या पायावर उभा राहावा. का तर नोकऱ्या आज मिळत नाहीत हे आपल्यालासुद्धा माहिती आहे आणि नोकरी करायची गरज नाही. का तर आमच्यासारखे जर भाऊ इथे उभे राहिले आणि आमच्या बहिणींनी जर उद्योग केला तर त्याला ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक बिना तारण बिना जामीन 1 लाखापासून 7 लाखापर्यंत कर्ज द्यायला तयार आहे आणि त्याचा हजारो महिला फायदा घेतात. परंतु ह्या डोंबिवलीच्या ग्रामीण पट्ट्यामध्ये बऱ्याच महिला अजून उद्योजका बनायला हुशार आहेत, करायला तयार आहेत, परंतु त्यांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन अजून कुठे मिळालं नव्हतं. परंतु उद्योगगुरूचे सीओ इरफानभाई यांच्या माध्यमातून आज आम्ही त्यांना चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे आणि नक्कीच त्या चांगलं उद्योग करतील आणि हे उद्योग केलं तर मी केलेलं प्रोग्राममध्ये मी सार्थक झालो असं मला वाटेल. या कार्यक्रमात उद्योग गुरु ट्रेनिंग व कन्सल्टंटचे सर्वे सर्वा श्री इरफान कौचाली यांनी महिलांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मुख्य कार्यकारी भागीरथ भोईर, डोंबिवली शाखा व्यवस्थापक बालाजी पाटील, बीके फाउंडेशनचे अध्यक्ष धनाजी पाटील अँड सुवर्ण पावशे, आकाश पाटील, शुभम पाटील उपस्थित होते. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.